मित्रांनो नमस्कार एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्यासमोर आहे जो आदर्श शाळांच्या संदर्भामध्ये असून त्यांचे निकष काय आहेत हे आपण या, या शासन निर्णयाद्वारे पाहूया राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याबाबतचा हा शासन निर्णय असून महाराष्ट्रामध्ये पंधराशे शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे जाहीर केले आहे त्यानुसार प्रथम टप्प्यात तीनशे शाळांची यादी आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी अंतिमरित्या जाहीर करण्यापूर्वी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीच्या परिपत्रकानवे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे अभिप्राय घेण्यासाठी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर लोकप्रतिनिधी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच शाळेकडून देखील वरील यादीतील शाळा बदलणे किंवा नवीन शाळा समाविष्ट करण्याची मागणी सूचना प्राप्त झाल्या आहेत तसेच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एक्क्याऐंशी शाळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शासकीय विद्यानिकेतन नागरिक घातील शाळा यांचा समावेश यादीत करण्याची आवश्यकता होती सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून प्रथम टप्प्यात पाचशे शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात बाब शासनाच्या विचाराधीन <coughs> होती स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एक्क्याऐंशी शाळा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करून प्रथम टप्प्यात सोबत जुळलेल्या यादीप्रमाणे चारशे अठ्ठ्याऐंशी शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याचे निकष मात्र अशा प्रकारचे आहेत उपलब्ध सुविधा काय असाव्यात वाढता लोकसहभाग भविष्यात वाढती पटसंख्या व वा किमान शंभर ते एकशे पन्नास पटसंख्या असणे अपेक्षित आहे शालेय प्रांगणात अंगणवाडी पूर्वप्राथमिक वर्ग असणे अपेक्षित आहे आकर्षक शाळा इमारत असावी विद्यार्थीनुसार वर्ग खोल्या मुलामुलीकरता व सी डब्ल्यू एस एनसाठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे गृहे पी एज एल सुविधा व हँडवॉश स्टेशन मध्यान्ह भोजनाकरता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष शैक्षणिक साहित्य खेळाचे साहित्य ग्रंथालय वाचनालय संगणक कक्ष व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा शाळेत विद्युतीकरण सुविधा शाळेला संरक्षक भिंत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शाळेतील फायर एक्झिट गेझर अँड एमर्जन्सी एक्झिटची उपयुक्तता असणे अत्यंत महत्त्वाचं आहे परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत देशाभरे प्रशिक्षणासाठी पाठविणे इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणे अशा प्रकारचे हे निकष असून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामध्ये आदर्श शाळामध्ये वरील सुविधा शासकीय निधीशिवाय सी एस आर व लोकसह उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारचे निकष लावण्यात आलेले आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण आपल्यासाठीचा शासन निर्णय जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद